आज हम सोशल मीडिया के संबंध में गाइडलाइन और डिजिटल मीडिया और ओटीटी के बारे में कोड ऑफ एथिक्स इसको लेकर आपसे चर्चा करने के लिए उपस्थित हुए हैं। केंद्र सरकार ने अखेर सोशल मीडिया ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल माध्यमांवर बंधन आणण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या काही काळापासून अनेक वेब सिरीजवरून देशात वाद उठलेले आपण पाहिले। एवढंच नव्हे तर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की व्हॉट्सअप, ट्विटर यांचंही सरकारसोबत खूप काही चांगलं नातं होतं असंही म्हणता येणार नाही। त्यामुळे गुरुवारी एका पत्रकार परिषदेत कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन खुशाल व्यवसाय करावा, मात्र देशात अशांतता पसरवणारे किंवा देशविरोधी घटना घडवून आणणारे मेसेजेस किंवा पोस्ट सोशल मीडियावर खपवून घेतले जाणार नाही। काही दहशतवादी कटांसाठीही सोशल मीडियाचा वापर केला जातोय, त्यामुळे हे पाऊल उचलणं गरजेचं आहे असंही ते यावेळी म्हणाले। लेट मी फर्स्ट ले डाऊन द ग्राउंड रूल व्हेरी क्लिअरली। व्यापार करें, पैसे कमाएं और सोशल मीडिया पर ऑर्डिनरी इंडियंस को आप मजबूत करें, आपका स्वागत है। रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडियासाठीच्या नवीन मार्गदर्शक सूचना सांगितल्या, तर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्स तसंच डिजिटल मीडिया आउटलेट्ससाठीही काही नवीन नियम जाहीर केले। एक नजर टाकूया हे नवीन नियम आणि या मार्गदर्शक सूचना काय आहेत त्यावर। सर्व प्लॅटफॉर्म्सना पुरेशी कंटेंट आणि कंप्लेंट्स बद्दलची पुरेशी काळजी घेणं आणि दक्षता घेणं बंधनकारक असेल। जर या सूचनेचं पालन केलं नाही तर या प्लॅटफॉर्म्सवर कारवाई केली जाईल। सोशल मीडियावरच्या माहितीची 3-स्तरीय तपासणी केली जावी असंही सांगण्यात आलंय। सोशल मीडियाच्या युजर्सच्या तक्रारींसाठी सर्व कंपन्यांना आता स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी लागणार आहे। या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसरची नेमणूक करावी लागणार आहे। त्याला 24 तासात या तक्रारीची दखल घ्यावी लागेल आणि 15 दिवसांमध्ये त्यावर कारवाई करणं अपेक्षित असेल। जर कुठलाही कंटेंट अश्लील किंवा आक्षेपार्ह वाटला किंवा महिला विरोधी एखादी पोस्ट असेल तर ती पोस्ट 24 तासांमध्ये हटवावी लागेल। कुठल्याही पोस्टचा फर्स्ट ओरिजिनेटर कोण आहे हे सोशल मीडिया कंपन्यांनाही आता सांगावं लागेल। म्हणजे एखादा प्रकार नेमका कुणी आणि कुठून सुरू केला तेही सांगावं लागेल। जर ते भारताबाहेरून असेल तर तेही आवर्जून सांगावं लागेल। जर एखाद्या प्लॅटफॉर्मवर काही समाज विघातक गोष्टी होत असतील तर त्याही हटवाव्या लागतील असंही यावेळी सांगण्यात आलं। याशिवाय प्रकाश जावडेकर यांनीही काही नवीन नियमावली सांगितली जी ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म्सला मान्य कराव्या लागतील। त्यांनी सांगितलं की TV प्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल न्यूज संस्थांनीही सेल्फ रेग्युलेशन कोड बनवावा असं त्यांना सांगण्यात आलं होतं, मात्र 100 दिवसांची मुदत देऊनही त्यांनी तो कोड बनवला नाही। त्यामुळे आता काही मार्गदर्शक तत्व आम्ही जारी करत आहोत। त्यानुसार प्रेस TV प्रमाणे सर्व प्रकारच्या डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म्सलाही आता काही नियम पाळावे लागतील। दुसरं म्हणजे OTT प्लॅटफॉर्म्सनीही आता सर्व माहिती सरकारला द्यावी लागेल, म्हणजे कुठल्याही शो संबंधीची माहिती, सेल्फ क्लासिफिकेशनही या शोजचं करावं लागेल, तसंच पॅरेंटल लॉकचीही यंत्रणा तयार करावी लागेल, जेणेकरून मुलं ऑनलाईन काय बघताय काय वाचताय यावर त्यांच्या पालकांना नियंत्रण ठेवता येईल। एकंदरच ऑनलाईन वेब सिरीज आणि कंटेंटमध्ये काय दाखवलं जातंय काय पाहिलं जातंय हे आता सरकारला सांगावं लागेल आणि सरकारचीही त्यावर नजर असेल आणि सरकार कारवाईसुद्धा करू शकतं। त्यामुळे असंही म्हटलं जात आहे की जसं कुठलाही सिनेमा रिलीज होण्यापूर्वी त्यावर खात्री केली जाते तसं आता कदाचित ऑनलाईन कंटेंटला सुद्धा होण्याची शक्यता आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर वाटत असेल की हे थोडं अतिशयोक्ती होत आहे किंवा तुम्हाला वाटतं की याची आवश्यकता होतीच तर तसंही तुम्ही आवर्जून तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नोंदवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा BBC मराठीचं YouTube चॅनल। धन्यवाद।